पेशवा बाळाजी बाजीराव प्रस्तावना. पेशवा बाजीराव प्रथमचा मृत्यू आकस्मिक असाच होता. त्यानंतर शाहूने बाजीरावचा मोठा मुलगा बाळाजी ह्यास पेशव्याची जागा दिली. 25 जून 1740 रोजी पेशवेपद दातावंश परंपरागत बनले होते, पण तेवढेच अत्यंत महत्त्वाचे बनले होते. बाजीरावने आपल्या कारकिर्दीत केलेल्या विजयी लढाईमुळे मराठा सत्तेचा प्रसार भारतभर होऊन मराठ्यांचा सर्वत्र दबदबा निर्माण झाला. आपल्या ह्या तेजस्वी कार्याने बाजीराव मराठा राज्याचा वास्तविक शासक बनला होता. त्यामुळेच पेशवेपदावर आलेल्या बाळाजीची जबाबदारी ही अधिक वाढली होती. त्याला आपल्या पित्याच्याही पुढे जाणे, अधिकाधिक मराठा सत्तेचा प्रसार व विकास घडवून आणणे क्रमप्राप्त होते. बाळाजीचे वय ही पेशवेपद मिळाले तेव्हा बाळाजीरावसारखे 19 वर्ष होते. अनेक युद्ध मोहिमांमध्ये त्याने भाग घेतला होता. विशेषतः प्रशासकीय कामकाजात तो हिशोबात तो जास्त तरबेज होता. राज्याची लंगड्या आर्थिक बाजू पाहून नव्या पेशव्याने राज्य सुदृढ आर्थिक पायावर उभे करण्याचा चंग बांधला. माळवा व बुंदेलखंड मोहीम. माळव्याचे अधिकार अजूनही मराठ्यांना मिळाले नव्हते. त्या दृष्टीने तसेच नर्मदोत्तर प्रदेशातून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने बाळाजीने ताबडतोब मोहीम काढली. त्यात मल्हारराव होळकरने माळव्याचे प्रवेशद्वार समजले जाणारे धार जिंकल्याने सम्राट अस्वस्थ झाला. त्याच्या सूचनेनुसार जयपूर शासक सवाई सैसिंगने बाळाजीशी भेट घेऊन त्याला सम्राटाकडून माळव्याचे अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले. ह्यानुसार 1740 माळव्यांची सनद मराठ्यांना मिळाली. अत्यंत महत्त्वाचा असा माळवा पहिल्याच झटक्यास मिळाल्याने मराठ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर पेशवा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब याने आपले लक्ष बुंदेलखंडवर केंद्रित केले. दिल्लीच्या राजकारणात भाग घेणाऱ्यांना भारताच्या मध्य भागात असलेल्या माळवा व बुंदेलखंड नियंत्रण ठेवणे आवश्यक होते, कारण तेथून चौफेर नजर ठेवता येत होती. बुंदेलखंड शासक क्षत्रसालाचा मृत्यू 1731 झाला. बुंदेलखंडातील ओरसा शासक वीरसिंह बुंदेला मराठ्यांना चौथाई देण्याची टाळाटाळ करीत होता. एवढेच नव्हे तर त्याचा मराठा सैन्याच्या एका तुकडीशी संघर्ष झाला. त्यात रानोजी शिंदेचा मुलगा ज्योतिबा मारला गेला. मात्र नंतर नारोशंकरच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वीर सिंहास पराभूत केले. परिणामी त्याने शरणागती पत्करली. तेव्हा त्याच्याकडून झाशी घेऊन ओरछा वीर सिंहास परत करण्यात आला. या पलीकडील काळात झाशी हे मराठ्यांचे मध्य भारतातील शक्तिशाली लष्करी केंद्र बनले. अशाच प्रकारचे लष्करी तळ सागर येथे उभारण्यात आला. त्याचबरोबर मराठा वर्चस्वाला विरोध करणाऱ्या चंद्री कालिंजर इत्यादी शासकांना धडा शिकून आपल्या सत्ता मान्य करण्यास मराठ्यांनी भाग पाडले. पूर्व भारतात सत्ता प्रसार. बाळाजी बाजीराव पेशवा झाला त्याच वर्षी दक्षिण भारतात काही समस्या निर्माण झाल्या. कर्नाटकाचा नवाब दोस्त अली तंजावर राजा प्रताप सिंह भोसलेस त्रास देऊ लागला. म्हणून प्रताप सिंहने शाहूकडे मदत मागितली. पेशवा ह्यावेळी माळवा मोहिमेत व्यस्त असल्याने दक्षिण भारताची जबाबदारी शाहूने रघुजी भोसलेकडे सोपविले. रघुजीने नवाब दोस्त अलीला पराभूत करून ठार मारले. कर्नाटकातील ह्या यशस्वी कामगिरीमुळे रघुजी भोसलेची प्रतिष्ठा वाढली. या मोहिमेनंतर रघुजीने बंगालवर स्वारी करण्याचे ठरवले. बंगालमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाचा फायदा घेऊन तेथे मराठा सत्तेचा प्रसार करणे रघुजीचे उद्दिष्ट होते. बंगालचा मुघल सुभेदार सरफराज खा ह्यास ठार करून अलीवर्दी खान बंगाल प्रांताचा स्वतंत्र नवाब बनला. त्याला विरोध करण्याचे ठरवून मीर हबीब नावाच्या सरदाराने रघुजीला मदत मागितली. त्यानुसार रघुजीने आपला मंत्री भास्करराम कोल्हटकर यास पाठवले, पण ह्या स्वारीत मराठ्यांना फारसे यश मिळाले नाही. म्हणून 1742 स्वतः रघुजी बंगालमध्ये गेला. त्यावर अलीवर्दी खानने पेशव्यांना मदत मागितली. इथूनच पेशवा व रघुजी भोसले यांचे बिनसायला प्रारंभ झाला. तेव्हा शाहूने समझोता घडवून आणून वराडच्या पूर्वेकडील प्रदेश शाहू रघुजीचे कार्यक्षेत्र राहील असा निर्णय दिला. त्यानुसार बंगालची चौथाई वसूल करण्यासाठी भास्करराम कोल्हटकर पुन्हा तेथे गेला, पण अलीवर्दी खानने विश्वासघाताने त्याला ठार केले. या सुमारास बंगालमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले. नवाब अलीवर्दी खान विरुद्ध त्याच्या सेनापतींनी बंड केले. परिस्थितीचा फायदा घेत रघुजीने पुन्हा बंगालवर स्वारी केली. अखेर अलीवर्दी खानने रघुजीची तह करून बंगालच्या चौथ्याही पोटी भोसल्यांना दरवर्षी 1200000 रुपये देण्याचे कबूल केले. निजामाशी संघर्ष. मे 1748 निजाम उल मुल्क मृत्यू पावला. त्यानंतर त्याच्या मुलामध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला.
त्यात हैदराबादच्या गादीवर बसलेल्या सलाबत जंगला फ्रेंचची मदत होती. प्रसिद्ध फ्रेंच सेनानी बुसी त्याच्या मदतीला होता. सत्ता हस्तगत केल्यावर सलाबत जंगने पेशव्यांशी करार करून मार्च 1751 रोजी त्याला काही रक्कम देण्याचे कबूल केले. त्याऐवजी पेशव्याने हैदराबादच्या सत्ता संघर्षात तटस्थ राहावे असे ठरले. प्रत्यक्षात मात्र उरलेली रक्कम न मिळाल्याने बाळाजी बाजीरावने सलाबत जंगविरुद्ध शस्त्र उपसले. परस्पर चकमकी होण्यास प्रारंभ झाला. फ्रेंचांजवळ आधुनिक तोफखाना असल्याने भुसी विजय मिळेलच ह्या गुरमीत होता. अशी स्थितीत औरंगाबादजवळ मराठ्यांनी सलाबत जंग व भुसीला अडचणीत पकडले. परिणामी शरणागती पत्करून सलाबत जंगने मराठ्यांशी बालकडीचा तह केला. या तहानुसार हैदराबाद राज्यातील वराड व खानदेश मराठ्यांना मिळाले. यापुढील काळात राज्यातील भुसीचा हस्तक्षेप वाढत गेल्याने सलाबत जंगने बाळाजीशी संपर्क प्रस्थापित केला. मात्र ह्या सुमारास कर्नाटक इंग्रज व फ्रेंच संघर्ष सुरू झाल्याने भुसीला तेथे बोलावून घेण्यात आले. मात्र सलाबत जंगचा लहान भाऊ निजाम अली शक्तिशाली बनल्याने राज्यात पुन्हा गोंधळ सुरू झाला. संधीचा फायदा घेत पेशव्याने आपला चुलत भाऊ सदाशिवराव भाऊ शिवाजी आप्पाचा मुलगा निजामाविरुद्ध पाठवले. सोबत पेशव्याचा मोठा मुलगा विश्वासराव होता. शिवाय इब्राहिम खान गार्दीच्या नेतृत्व तोफखाना होता. मराठ्यांच्या या सैन्याला निजाम अलीने जोरदार प्रतिकार केला. तेव्हा झालेल्या उदगीरच्या लढाईत निजाम अली प्रभूतून मराठ्यांशी तह करण्यास बाध्य झाला. तहानुसार मराठ्यांना 60 लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश मिळावा. शिवाय निजामाच्या तर राज्यातील आहेत दौलताबाद बुऱ्हाणपूर विजयपूर अशी महत्त्वाची शहरे मराठ्यांना मिळाली. उत्तर भारतातील कार्य. मुघल सम्राटांच्या दुर्बलतेमुळे विघटनकारी प्रवृत्तींना प्रोत्साहनच मिळाले. अहमदशहा अब्दालीच्या साह्याने दिल्लीवर सत्ता प्रस्थापित करण्याची पठाण वरवल यांची महत्वाकांक्षा होती. दरबारातील ह्या कट कारस्थानामुळेच मराठ्यांना दिल्लीच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळाली. 1751 मधील अब्दालीच्या आक्रमणाने भयभीत होऊन सफदरजंगने मराठ्यांना मदत मागितली. 1752 करारानुसार मुघल साम्राज्याच्या अंतर्गत व बाह्य शत्रूपासून संरक्षण करण्याचे मराठ्यांनी कबूल केले. त्याऐवजी मराठ्यांना 50 लाख रुपये पंजाब सिंध व दुआब प्रदेशाचे चौथाईचे अधिकार मिळाले. शिवाय आग्रा व अजमेरची जुबेदारी मिळाली. मात्र हा करार झाल्यानंतरही अब्दालीला खुश करण्यासाठी सम्राटांनी त्याला पंजाब देऊन टाकला. नोव्हेंबर 1756 मध्ये अब्दाली पुन्हा पंजाबमध्ये आला. त्यानंतर जानेवारी 1757 मध्ये त्याने दिल्लीतला प्रवेश केला. यावेळी दिल्ली मथुरा वृंदावन गोकुळ येथे हिंदू जनतेवर अब्दालीने सैनिकांनी नाना प्रकारे अत्याचार केले, कत्तले केल्या, मंदिरांचा विध्वंस केला. त्यानंतर अब्दाली भारतातून परत गेला. त्या सुमारास रघुनाथ रावच्या नेतृत्वाखाली पेशव्यांनी पाठवलेले मराठा सैन्य उत्तरेत आले. या सैन्याने दिल्ली जिंकून पंजाबमध्ये विजय कार्य सुरू केले व अटकपर्यंतचा प्रदेश आपल्या नियंत्रणाखाली आणला. एवढे कार्य केल्यावर मे 1758 मध्ये रघुनाथराव दिल्लीत दक्षिणेत परत निघाला. मराठ्यांनी पंजाब जिंकले म्हणजे अब्दालीसाठी मोठे आव्हान होते. नजीब खान रोहिल्ला त्याला सतत भारतात येण्यासाठी आग्रह करीत होता. त्यानुसार 1759 मध्ये अब्दाली पुन्हा भारतात आला. त्याला पंजाबमध्ये रोखून धरण्याचा आटोकाट प्रयत्न मराठा सरदार दत्ताजी शिंदेने केला, पण बरारी घाटजवळ झालेल्या संघर्षात स्वतः दत्ताजी मारल्या गेल्या 10 जानेवारी 1760 रोजी. ही घटना कळत पेशवा बाळाजी बाजीराव सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वाखाली एक सैन्य उत्तरे पाठवले. शेवटी मराठे व अब्दाली यांच्यात पानिपतचे तिसरं युद्ध होऊन 14 जानेवारी 1761 त्यात मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. परिणामी उत्तर भारतात मराठा सत्ता निर्माण करण्याच्या मराठ्यांच्या प्रयत्नांना एकदमच खीळ बसली. एवढेच नव्हे तर ह्या युद्धातील पराभवाचा धक्का सहन न झाल्याने आजारी पडून लवकरच पेशवा बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब मृत्यूमुखी पडला. 23 जून 1761 रोजी बाळाजीच्या कार्याचे मूल्यमापन. एक सैनिक व राजकारणी मुसद्दी म्हणून बाळाजी आपल्या पित्याप्रमाणे नसला तरी नेतृत्वाचे गुण त्याच्यात विद्यमान होते. संधीचा फायदा घेत त्याने मराठा राज्याचा विस्तार केला व मराठा सत्ता शिखरावर नेऊन पोहोचवली. बाळाजी आपल्या सौम्य व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध होता. न्यायपद्धतीत त्याने अनेक सुधारणा केल्या. त्या काळात फौजदारी न्यायालय
जनतेच्या अधिकारांचे संरक्षण बनले होते. शेतकरीवरील करातही सुधारणा करण्यात आली. सर्व गोष्टीचे व्यवस्थित रेकॉर्ड ठेवणे सुरू झाले. गुन्हेगारांना समाजकंटकांना शिक्षा देण्यासाठी पुण्याचे खास पोलीस प्रबंध होता. व्यापाऱ्याला उत्तेजन देण्यात आले. नवे राजमार्ग तयार करण्यात येऊन कडेल वृक्ष लावण्यात आले. मंदिराचे निर्माण कार्य झाले व त्याच्या व्यवस्थेचा प्रबंध करण्यात आला. एकूण जनतेची स्थिती सुधारल्याने जनता बाळाजीला धन्यवाद देऊ लागली. पण बाळाजीच्या कार्यकाळात हिंदू पतपातशाहीचा संकल्पनेला धक्का बसला. मराठ्यांनी राजपुतांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याने, वरुणात रावणाने जाटांना त्रास दिल्याने मराठे उत्तर भारतातील आपले मित्र गमावून बसले. त्यामुळे पानिपत युद्धाच्या वेळी सर्व मुस्लिम एक झाले, तर मराठ्यांना राजपूत व जाटांचे सहकार्य मिळाले नाही. आपल्या सरदारांना नियंत्रण ठेवतात आले नाही. हे बाळाजीचे मोठे अपयश होय. येथूनच खऱ्या अर्थाने मराठे सरदार बलिष्ठ होत गेले व स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. पुढे पुढे तर विशेषतः पेशवा माधवरावनंतर पेशव्यापेक्षाही महादजी शिंदे अधिकच शक्तिशाली बनले. कदाचित बाळाजी बाजीरावने दिल्लीच्या राजकारणात जास्त रुची दाखविली, त्यामुळे त्याच्या पदरे अपयश आले. आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीकडे बाळाजीचे दुर्लक्ष झाले. कर्नाटकात आपले युरोपियन प्रतिस्पर्धी फ्रेंचांचा पराभव केल्यानंतर इंग्रजांनी बंगालचे नवाब सिराजुद्दौला ह्यालाही पराभूत केले व बंगाल, बिहार आणि ओरिसा असा प्रचंड प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणला. इंग्रजांच्या वाढत्या शक्तीचे अनुभव बाळाजीला आले नाही. त्यांना रोखणे तर दूरच, उलट तुळाजी आंग्रेच्या आरमाराची ताकद खच्ची करण्यासाठी बाळाजीने इंग्रजांची मदत घेतली. त्यामुळे प्रारंभी यशस्वी ठरलेल्या बाळाजीवर अखेर अदूरदर्शी पेशवा असा चिक्का लागला. बाळाजी विषयी इतिहासांच्या विद्वांची पुढील मते व्यक्त केली आहे. किंकेड व पारसनीस इंग्रज इतिहासकारांनी या व्यक्तीचे न्यायपूर्ण मूल्यमापन केले नाही. खरे तर त्यांनी या व्यक्तीचे आभार मानायस हवे, कारण ह्यानेच तुळाजी आंग्रेजची नौशक्ती कमी करण्यासाठी इंग्रजांना मदत केली व फ्रेंच सेनांनी भुसीला दक्षिणेत अडकून ठेवले. आपला पिता बाजीराव इतका तो महान नसला तरी दूरदर्शी राजकारणी होता. ताराबाईच्या कारस्थानांना व दामाजीच्या बंडांना चात्याने फज्जा उडवून देताना असाधारण कौशल्याचा परिचय दिला. निजामाला त्यांनी दाबून ठेवले व पानिपत झाले नसते तर संपूर्ण दक्षिण भारतात मराठ्यांची सत्ता राहिली असती. आपल्या कार्यात पेशवा म्हणून तो इतका व्यस्त राहिला की कधी दिल्लीला जाऊ शकला नाही. जर गेला असता तर पठाणांच्या संकटाचा त्याला अनुभव झाला असता. जेम्स ग्रँडफ बाळाजी अशा महान व्यक्तीपैकी आहे ज्यांचे भाग्य वेळेआधीच उजळले आणि आपल्या योग्यतेपेक्षाही ज्यांना विशेष करून आपल्या देशात अधिक प्रसिद्धी मिळाली. बाळाजी शांत स्वभावाचा, समजूतदार व शिष्टाचार संपन्न असा होता. त्याच्या एकूण कार्यशैलीत मुसद्दीपणा दिसून येतो. ज्याला साधारण ब्राह्मण वर्ग चुकीने बुद्धिमत्तेची उपमा देतात, खरे तर तो काव्यबाज होता. त्याने खाजगी जीवन विलासपूर्ण होते. तो दानी उदार होता. तो शक्यतो हिंसा करीत नसे. सर्व गोष्टींचा विचार करत आपण असे म्हणू शकतो की तो एक भला माणूस होता. बाळाजीच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचे चांगले शक्तिशाली बनले. अनेक ब्राह्मण कुळे बाळाजीच्या उदयापासून आपला इतिहास लिहू शकतात. संक्षेपात आम्ही म्हणू शकतो की बाळाजीच्या काळात जनतेची स्थिती सुधारली. विशेषतः शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याने ते बाळाजीला आशीर्वाद देऊ लागले. पानिपतचे तिसरे युद्ध. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे कारण तात्कालिक स्वरूपाचे नाही, त्याची कारण मीमांसा बरीच मागे गेलेली दिसते. दिल्लीवरील विशेषतः पंजाबवरील वर्चस्वासाठी मराठे व अहमदशहा अब्दाली यांच्यातील स्पर्धेचा परिणाम म्हणजे हे युद्ध होय. हिंदू पदपातशाहीचे स्वप्न साकार करण्यासाठी पेशवा बाजीराव प्रथमच्या कारकिर्दीत मराठ्यांनी नर्मदोत्तर प्रदेशात राज्यविस्तार करण्यास प्रारंभ केला. त्या दृष्टीने त्यांना माळवा, बुंदेलखंड व गुजरातमध्ये यश मिळाले. एवढेच नव्हे तर यमुनेपर्यंत मराठा संस्थेचा वचक निर्माण झाला. बाजीरावची दिल्ली स्वारी त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली. राज्यविस्ताराचे आपल्या पिताचे धोरण पेशवा बाळाजी बाजीरावने पुढे चालविले. त्याच्या कार्यकाळात माळवा, बुंदेलखंड, कर्नाटक, बंगाल येथे राज्यविस्तार झाला. मात्र राजपूतांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याने मराठा व राजपूत संबंध बिघडले. ह्याच सुमारास भारतावर आदमशहा अब्दालीची आक्रमणे सुरू झाली. नादिरशहाला ठार केल्यानंतर अफगाणिस्तानचा शासक बनलेल्या अब्दालींनी 1748 पासून भारतात येणे सुरू केले. प्रामुख्याने पंजाब ताब्यात ठेवण्याची त्याची आकांक्षा होती. दिल्लीचे सम्राट दुर्बल असल्याने दरबारात सरदार वर्ग प्रबळ होऊ लागला. वजीर सफदरजंग आणि दुआबमधील रोहिले यांचे संबंध बिघडू लागले.
म्हणून सफदरजंगने मराठ्यांना मदत मागितली. त्यानुसार झालेल्या संघर्षात मराठ्यांकडून रोहिले पराभूत झाल्याने त्यांचा पुढारी नवाबजी खान रोहिल्याने आपल्या मदतीसाठी अब्दालीला पाचारण केले. 1751 मध्ये अब्दाली पंजाबात आला व त्याने लाहोर जिंकून घेतले. त्यामुळे लाहोर अब्दाली दिल्लीवर आक्रमण करण्याची चिन्हे दिसू लागले. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सफदरजंगने मराठ्यांशी एक करार केला. ह्या करारानुसार मुघल साम्राज्याच्या अंतर्गत व बाह्य शत्रूपासून रक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली. त्याऐवजी मराठ्यांना 50 लक्ष रुपये, पंजाब, सिंध व दोआबचे चौथाईचे अधिकार, तसेच आग्रा व अजमेरची सुभेदारी मिळाली. मात्र मराठ्यांशी करार करत असतानाच सम्राटने अब्दालीला पंजाब देऊन टाकला व त्याची दिल्लीवरील संभाव्य आक्रमण टाळले. अशा प्रकारे मराठी दिल्लीच्या राजकारणात प्रत्यक्षरित्या गुरफटले गेल्याने पंजाबवर अधिकार कोणाचा, मराठ्यांचा की अब्दालीचा, हा प्रश्न महत्त्वाचा ठरला. 1752 करारानुसार रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्य उतरेत आले. ह्याच वेळी मराठे व जाट यांच्यात संघर्ष होऊन मराठ्यांनी एक चांगला मित्र गमावला. यानंतर पंजाबमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली म्हणून अब्दाली पंजाबमध्ये आला. तेथून तो दिल्लीवर चालून गेला. यावेळी त्याच्या सैनिकांनी दिल्लीत जाळपोळ, लुटालूट, अत्याचार असे प्रकार केले. जवळच्या मथुरा, वृंदावन, गोकुळ येथेही अत्याचार झाले. या सर्व ठिकाणी हिंदूंची भयानक कत्तल होऊन हिंदू मंदिरांचा प्रचंड विध्वंस करण्यात आला. त्यानंतर अब्दालीच्या सैन्यात कॉलराची साथ पसरल्याने तो अफगाणिस्तानात निघून गेला. जाताना नजीब खान रोहिल्यास मीरबक्षी बनवले. ही सर्व हकीकत कळल्याने विशेषतः दिल्ली व पंजाबवर पुन्हा मराठा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पेशवा बाळाजी बाजीरावने रघुनाथरावला पुन्हा उत्तरेस पाठवले. लवकरच मराठ्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला. नजीब खान रोहिल्यास पकडण्यात आले, पण मल्हारराव होळकरने मध्यस्थी केल्याने रघुनाथरावाने नजीबला क्षमा केले. रघुनाथरावाची ही क्षमाशीलता पुढे मराठ्यांना अतिशय मागत पडली. दिल्ली जिंकल्यावर मराठ्यांनी कुंजीपुरा, सरहिंद व लाहोर हे प्रदेश घेऊन पंजाबवर नियंत्रण प्रस्थापित केले व थेट अटकपर्यंत मजल मारली. मात्र लवकरच रघुनाथराव दक्षिणेत परतला. रघुनाथराव दक्षिणेत गेल्यावर नजीब खानाने आपल्या मदतीसाठी अब्दालीला बोलवले. त्याप्रमाणे अब्दाली पंजाबमध्ये आला. त्याने सावाजी शिंदेचा पराभव करून पंजाब मराठ्यापासून हिसकून घेतला. तिथून तो दिल्लीकडे निघाला. त्याला रोखण्याच्या प्रयत्नात मराठ्याचा शूर सरदार दत्ताजी शिंदे दिल्लीजवळ बरारी घाटच्या लढाईत मारला गेला. पानिपतच्या मैदानावर पंजाब व दिल्ली प्रदेशावर मराठ्यांचे नियंत्रण संपुष्टात आल्याची, तसेच दत्ताजी शिंदे पकडल्याची बातमी कळताच परिस्थिती सावरून धरण्यासाठी पेशवा बाळाजीने एक विशाल सैन्य उत्तरेस पाठवले. या सैन्याचा सेनापती सदाशिवराव भाऊ होता. सोबत पेशव्यांचा मोठा मुलगा विश्वासराव, तोफखाना प्रमुख इब्राहिम खानगार्दी इत्यादी होते. उत्तरेत गेलो या सैन्यांना होळकर व शिंदे येऊन मिळाले. ऑगस्ट 1760 मध्ये मराठ्यांना पुन्हा दिल्ली जिंकून घेतली. तेथून पंजाबवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी मराठा सैन्य यमुनेच्या किनाऱ्याने उत्तर दिशेने निघाले. परीकडील तीरावरील अब्दाली लक्ष ठेवून होता. ऑक्टोबरमध्ये मराठ्यांनी कुंजीपुरा जिंकून घेतले. या संधीचा फायदा घेऊन अब्दाली नदी ओलांडून अलीकडील तीरावर आला. अशा प्रकारे मराठा सैन्य व दिल्ली यामध्ये अब्दालीचे सैन्य आले. परिणामी मराठ्यांचा दिल्लीशी संपर्क तुटला. त्यामुळे मराठ्यांना कुठूनही मदत मिळत नव्हती. अन्नधान्य संपल्याने मराठा सैन्यांचे व जनावरांचे हाल होऊ लागले. परिस्थिती पाहून सदाशिवराव भाऊने लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पानिपतच्या रणमैदानावर मराठे व अब्दालीमध्ये युद्ध होऊन 14 जानेवारी 1761 रोजी त्यात मराठ्यांचा सपशेल पराभव झाला. जवळजवळ 1 लक्ष मराठे युद्धात कामास आले. योधुना सरकार म्हणतात त्याप्रमाणे महाराष्ट्रात एकही घर असे नव्हते की ज्यातील प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नातलग युद्धात मारला गेला नाही. मराठ्यांच्या पराभवाची कारणे. 1, मराठ्यांपेक्षा अब्दालीचे सैन्य संख्येच्या दृष्टीने अधिक होते. समकालीन सत्राच्या आधारांवर सरकार अंदाज वर्तवतात की मराठ्यांचे सैन्य 45,000 तर अब्दालीचे सैन्य 60,000 होते. पण याबाबत इतिहासकारांमध्ये एकमत नाही. मात्र इतिहासकारांचे आकडे वेगवेगळे असले तरी त्यात एक वाक्यता हीच आहे की अब्दालीचे सैन्य मराठ्यापेक्षा अधिक होते. मराठा छावणीत जवळजवळ दुष्काळाची स्थिती होती. दिल्लीशी संपर्क राहिला नाही. सैनिकांना खायला अन्न, घोड्यांना चारा उरला नाही. सैनिकांच्या व घोड्यांच्या मृत्यूमुळे छावणीत परिस्थिती अतिशय बिकट होती. 13 जानेवारीला लष्करी अधिकारी व सैनिक सदाशिवराव भाऊला भेटले व त्यांना विनंती केली की 2 दिवसापासून
दोन दिवसापासून आम्हाला अन्नाचं कणही मिळालं नाही. 2 रुपये प्रति शेराप्रमाणे धान्य उपलब्ध होत नाही. भुकेने मरण्यापेक्षा शत्रूंशी 2 हात करून आम्ही भाग्य आजमावतो. मराठा सैनिक त्या काळात अजून काही हवेवरच जगत होते. त्यामुळे भाऊला युद्ध करण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्वतः अब्दाली मात्र रोहिल्यांच्या संपर्कात असल्याने त्याच्या सैन्याला व्यवस्थित रसद पुरवठा होत होता. मराठ्यांच्या उत्तर भारतातील सतत आक्रमणामुळे तेथील शासक जनता मराठ्यांवर नाराज होते. राजपुतांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप केल्याने व त्यांना च्या पासून खंडणे वसूल करण्याच्या सापट्याला चालविल्याने मराठ्यांबद्दल राजपुतांमध्ये संतापाची भावना होती. मराठे व जात संबंध दुरावले होते. पंजाबमध्ये शीख अब्दालीशी लढत असताना त्यांना मराठ्यांनी मदत केली असती तर शीख मराठ्यांचे मित्र बनले असते. सारांश: पानिपतवर मराठे अडचणीत असताना त्यांना मदत करणारे कोणीही नव्हते. परिणामी हा संघर्ष मराठ्यांना स्वतःच्या असल्या नसल्या ताकदीवर लढावा लागला. या उलट उत्तर भारतातील सर्व मुस्लिम ताकद अब्दालीच्या पाठीशी होती. नाही म्हणावयाचा म्हणावयास आवडचा नवाब सूर्याउद्दौला मराठ्यांबद्दल सहानुभूती ठेवून होता. पण त्याचं धार्मिक भावनांना आव्हान करून अब्दालींनी शुजाला मराठापासून दूर ठेवले. 4. मराठा सरदारांमधील परस्पर स्पर्धा द्वेष. ह्यामुळे मराठा सैन्य एक जिनीसी नव्हते. शिंदे व होळकर यांच्या शत्रुत्वाची भावना होती. शुक्रातालाला दत्ताजी शिंदे अडचणीत असताना जवळ राजपुतान्यात असलेल्या मल्हार होळकर त्याच्या मदतीला गेला आणि उलट तत्कालीन कोरणावरून स्वतः सदाशिवराव भाऊन मल्हार होळकरला व्यर्थ वृद्ध समजून आपला त्याचा अपमान करीत असे. म्हणूनच मल्हाररावने संतप्त होऊन म्हटले की जर शत्रूने पुण्याचे ह्या ब्राह्मणास पराभूत केले नाही तर हा एक दिवस आम्हाला व इतर मराठ्यांना सरदारांना स्वतःचे कपडे बडवण्यास लावतील. कदाचित म्हणून प्रत्यक्ष संग्राम सुरू झाल्यावर रणांगण पाहून मल्हारराव लढ्यातून स्वतःची फौज काढून घेतली. 5. मराठींची मुख्य शस्त्रे भाले तलवारी ही होती. शिवाय मराठ्यांची मुख्य शस्त्रे भाले व तलवारी ही होती. शिवाय इब्राहिम खान गार्दीच्या नेतृत्वाखाली चांगला तोफखाना न होता. पण भाऊने सैन्यरचना बदलविल्याने या तोफखान्याचा उपयोग झाला नाही. मराठ्यांजवळ कोणतीही राखीव फौज नव्हती. त्या तुलनेत अब्दालीचे सैन्य संघटन चांगले होते. स्वतः अब्दाली योग्य सेनापती होता व अनेक लढाईचा त्याला अनुभव होता. अनुशासन व तयारी या दोन्ही दृष्टीने अफगाण सैन्य मराठा सैन्यापेक्षा सरस होते. अब्दालीच्या सैन्यात बंदूकधाऱ्यांचे दल होते आणि ते चपळ अशा उंटावरून अब्दालीने राखीव म्हणून ठेवले होते. 6. या लढाईच्या एक साक्षीदार काशीराम पंडित मराठ्यांच्या पराभवाला भाऊ जबाबदार आहे असे म्हणतो. भाऊ घमंडी व आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणारा होता. त्याने महत्त्वपूर्ण बैठकीत मल्हारराव होळकर सारख्या ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तीचे येणे बंद केले व स्वतःच्या मर्जीने सर्व व्यवहार सुरू केला. सूरजमल जाटने भाऊला सल्ला दिला की मराठा सरदारातील बायका मुलांना तसेच अवजड सामान तोफा व ऐश्वर्यपूर्ण सामग्री इथे झाशी किंवा ग्वाल्हेरला ठेवावे. सूरजमल म्हणाला इतर अवजड सामान तोफा इतर भारतीय सैन्याच्या तुलनेत आपले सैन्य अधिक शीघ्रगामी आहे परंतु तुरानीचे आपल्यापेक्षाही अधिक आहे. मल्हाररावचे मतही अशाच प्रकारचे होते की अवजड तोफखाना शाही सैन्याला अनुरूप होता पण मराठ्यांच्या भर गनिमिकाव्याच्या युद्धात आहे. ज्या पद्धतीशी आपण अधिक परिचित आहोत त्याच पद्धतीचा अवलंब करावा. भाऊला असा सल्लाही दिला गेला की पावसाळ्यापर्यंत युद्ध लांबावे म्हणजे अब्दालीला परत फिरणे भाग पडेल. परंतु भाऊने कुणाचेच ऐकले नाही. त्यामुळे सूरजमळ जाट मराठ्यांना सोडून निघून गेला. अशा प्रकारे एक ब्राह्मण सेनापतीचा अहंकार व अनाठायी आत्मविश्वास मराठ्यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे. अब्दाली त्यावेळी आशियातील सर्वोत्कृष्ट सेनापती होता. खरे तर तोच नादिरशहाचा वास्तविक वारस होता. आपल्या समृद्ध अनुभवाच्या युद्धनीतीचा व डावपेचाचा योग्य वापर करून त्याने मराठ्यांवर मात केली. पानिपतच्या युद्धाचे राजकीय महत्त्व. पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या मराठ्यांच्या भाग्यावर काय परिणाम झाला याविषयी इतिहासकारांचे मते भिन्न आहेत. मराठा इतिहासकारांचे मते की 75,000 व्यक्तीशिवाय मराठ्यांनी राजकीय महत्त्वाचे असे काहीच गमवले नाही. अब्दालीलाही विशेष लाभ मिळाला नाही.
रियासकार सरदेसाई म्हणतात, युद्धक्षेत्रावरील मराठ्यांच्या सैनिक हानीशिवाय या युद्धाचे कोणत्याही निर्णायक प्रभाव पडला नाही. ह्या घातक युद्धातून वाचलेल्या महादजी शिंदे व नाना फडणवीस या दोन मुख्य व्यक्तींनी मराठी शक्तीचे पुनरुज्जीवन करून पुन्हा त्यांचे भाग्य उदयास आणले. पानिपतच्या युद्धानंतर लवकरच मराठा पुन्हा एक शक्तिशाली बनले व नंतरच्या 40 वर्षात एक शक्ती म्हणूनच राहिले. जवळजवळ महादजी शिंदेच्या मृत्यूपर्यंत किंवा दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांकडून पराभूत होईपर्यंत मराठा एक शक्ती होती. पानिपतची दुर्घटना एखाद्या नैसर्गिक दुर्घटनेप्रमाणे होती, त्यात जीवितहानी झाली पण त्याला कोणताही राजकीय प्रभाव पडला नाही. पानिपतच्या पराभवाने मराठ्यांचे सर्वोच्च स्थान प्राप्तीचे स्वप्न भंगले असे म्हणणे म्हणजे तात्कालिक परिस्थिती न समजून घेणे होय. सर जदुनाथ सरकार म्हणतात, पानिपतच्या युद्धाच्या परिणामाची तुरवता कमी करून दाखविणे ही मराठा इतिहासकारांची एक परंपराच बनलेली आहे. परंतु भारतीय इतिहासकारांचे प्रास्ताविक परीक्षण स्पष्टपणे सांगते की हा दावा म्हणजे उग्र राष्ट्रवाद होय. हे ठीक आहे की 1772 मराठा सैन्याचे निर्वासित मुघल सम्राटाला पुन्हा दिल्लीच्या सेनावर बसवले, परंतु मराठे त्यावेळेस राज्य निर्माता नव्हते किंवा मुघल साम्राज्याच्या नाममात्र मंत्री किंवा सेनापतींचे वास्तविक स्वामीही नव्हते. हे गौरवशाली पद महादजी शिंदेला 1789 व इंग्रजांना 1803 प्राप्त झाले. सर यदुनाथ सरकारचे मत अधिक निरपेक्ष वाटते. मराठ्यांची अतिशय हानी झाली हे वास्तव आहे. हे एक वास्तव आहे. 1 लक्ष सैनिकांमधून काहीच वाचले. आपल्या सरदारांचे काय झाले आणि हानी किती झाली याचे अनुमान खुद्द पेशव्यालाही 3 महिन्यापर्यंत आले नाही. एवढेच नव्हे तर शोकग्रस्त पेशव्याचा लवकरच मृत्यू झाला. सरकार पुढे म्हणतात, या युद्धाचा परिणाम म्हणजे बाळाजी बाजीराव सहित जवळजवळ सर्व मराठा प्रमुख नेते काळाच्या पडद्याच्या आड गेले आणि त्यामुळेच रघुनाथराव सारख्या स्वार्थी व्यक्ती पुढे येण्याची संधी मिळाली. इतर नुकसान भरून काढण्यासारखे होते पण कर्तृत्व संपन्न पिढी पुन्हा येण्यासारखी नव्हती आणि हेच खरे पानिपतच्या पराजयाचे झालेले नुकसान होय. वरील युक्तिवाद मान्य नसलेले रियासकार सरदेसाई म्हणतात, पानिपतने मराठ्यांना राजकारण व युद्धक्षेत्र यातील एक नवा अनुभव प्रदान केला, त्यामुळे राजकीय आकांक्षा अधिकच बळावली. या महासंकटाने मराठ्यांच्या संकल्पनात कुठेही तडजोड झाली नाही, कारण राष्ट्रमार्गात असे चढ उतार येतच असतात. दत्ताजी व जनकोजी शिंदे, सदाशिवराव भाऊ, इब्राहिम गानगार्दी या महान सेनानींचे मृत्यू वाया गेले नाही. आपल्या राष्ट्रावर त्यांची अमिट छाप उमटली आणि पुढे माधवराव पेशव्याच्या रूपाने ती दृष्टिप्त असली. मृत्यूतूनच नवी उत्पत्ती होते हे सत्य आहे. एक पिढी समाप्त झाली परंतु तिची जागा घेण्यास नवी पिढी उदयास आली, त्यामुळे राज्य कार्य पूर्ववत सुरू झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाने पानिपत विपत्ती आपली विपत्ती मानली आणि राष्ट्रासमोर नवे आव्हान पेलणे सर्वांनी कंबर खचली. पानिपतच्या युद्धाने सुनिश्चितच राजकीयदृष्ट्या मराठ्यांच्या प्रतिष्ठेला जवळ धक्का दिला. स्वतःची व आश्रितांची सुरक्षितता न करू शकलेले मराठे पोकळ वाशाप्रमाणे दुर्बल मानले जाऊ लागले. संपूर्ण भारतावर सत्ता प्रस्थापित करण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावले. 1772 आणि 1789 त्यांनी मुघल सम्राटाला संरक्षण दिले हे खरे आहे, पण पंजाब व मुलतान प्राप्त करण्याच्या आणि सीमेचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात मराठ्यांनी पुन्हा केला नाही. या युद्धाविषयी सिडनी ओवन म्हणतात, यामुळे काही काळ मराठा शक्ती नटभ्रष्ट झाली होती. ही शक्ती समाप्त झाली नसली तरी तिची इतकी वाताहत झाली की तिला सुप्ताव्यस्थेचे स्वरूप आले आणि ती जेव्हा जागृत झाली त्यावेळी तिच्याशी सामना करण्यास इंग्रज सिद्ध झाले होते. एवढेच नव्हे तर इंग्रजांनी मराठ्यांना पराभूत करून ती शक्ती नेहमीकरिता समाप्त केली. अशा प्रकारे या युद्धाने इंग्रज युद्धात उदयाचा मार्ग सुकर केला. सरदेसाई म्हणतात, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्यावेळी ऐतिहासिक कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर 2 शक्ती मराठे आणि मुसलमान आपल्या जीवनमानाचा संघर्ष करीत होते, त्यावेळी भारतातील इंग्रज साम्राज्य संस्थापक क्लाईव्ह भारतात इंग्रजी राज्याच्या संभाव्यतेबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान मंत्री लॉर्ड चॅन्थम याच्याशी चर्चा करण्यासाठी इंग्लंडला चालला होता. अप्रत्यक्षरित्या पानिपतच्या युद्धाने भारतातील सर्वोच्च स्थानासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण केला. खरे तर या युद्धाचा हा सरळ सरळ परिणाम होता व त्याने भारतीय इतिहासाला एक नवे वळण दिले.